नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी नवीन वर्ष सुरू झालं आहे, माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच आपण आज एक पौष्टिक पदार्थ करणार आहोत, ते सुद्धा चीजी। आज आपण करणार आहोत पिझ्झा डोसा। सतत आपण बाहेरून काही ना काही ऑर्डर करतोच, पण ते पिझ्झा किंवा मसाला डोसा असे आपण ऑर्डर करतोच, पण त्याच सेम पद्धतीने आज आपण पिझ्झा डोसा करणार आहोत। चला आपण बनवायला सुरू करूया। पिझ्झासाठी लागणारं साहित्य पहिलं आपण बघून घेऊया। त्यासाठी लागणारे भाजी, गाजर पातळ काप करून घेतले आहेत गोल, पनीरचे तुकडे करून घेतले आहेत छोटे छोटे, टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे मी, शिमला पण अशी गोल बारीक पातळ काप करून घेतली आहे आणि कॉर्न घेतले आहेत। आता आपण बॅटरकडे बघूया। हे डोशाचं बॅटर आहे, ह्याच्यामध्ये मी उडीद डाळ, चणा डाळ, मूग डाळ आणि 3 कप तांदूळ घेतले आहेत, ते सुद्धा साधे तांदूळ घेतले आहेत। आपण आता बनवायला सुरू करूया पिझ्झा। आपण गॅस ऑन करूया, पॅन ठेवून घेऊया गॅसवरती। आपल्याला मंद आचेवरती डोसा करून घ्यायचा आहे पहिला, त्यासाठी आपण घी घेऊया थोडंसं लागून पॅनला। सुरुवात आपण पहिला डोसा बनवायला घेऊया। 2 चम्मच व्यवस्थित पॅनमध्ये बॅटर पसरवून घेऊया। हे आपल्याला मंद आचेवरतीच करायचं आहे। डोसा आपल्याला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे आणि वरती झाकण ठेवूया थोड्या वेळेसाठी। आपण झाकण काढून घेऊया। आता आपला डोसा होत आलेला आहे, वरून आपण थोडंसं ब्रशने घी लावून घेऊया, असं ब्रशने पसरवून घेऊया। पिझ्झा सॉस घेऊया। पिझ्झा सॉस असं लावून घेऊया डोश्याला। तसेच शेजवान चटणी पण घेऊया आपण। आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या डोश्यावरती अशा लावून घेऊया।
बनवलेली ही रेसिपी पिझ्झा डोसा तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की आवडेल, तुम्ही ट्राय करा। तसेच आज मी डोसा बॅटर यूज केला आहे, तुम्ही इडली बॅटरही यूज करू शकता। जरूरी नाही की डोसा बॅटरच यूज केला पाहिजे, तुमची चॉईस। नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला, सविताज किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। असंच नवीन वर्षानिमित्ताने आपण भेटत राहूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।